उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपच्या मोदी सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलाने आपली कार चालवून त्यांना चिरडून ठार मारण्याचा सैतानी प्रकार केला. त्यात काही निष्पाप शेतकऱ्यांचे प्राणही गेले असून अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. लोकशाही धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराबाबत भाजपचे केंद्र सरकार मौन बाळगून आहे. अशा घृणास्पद प्रकाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आज सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्याने व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सामील होऊन बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना कारखाली चिरडून ठार मारणाऱ्या मंत्री पुत्रावर कोणतीही कारवाई न होणे ही बाब देशाच्या लोकशाहीला आणि भारतीय राज्यघटना तथा कायद्याचे राज्य या संकल्पनेचाच मुद्दा पाडणारी आहे. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच ठार झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी व्यापारी बांधव व नागरिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवले होते. दरम्यान बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे मोटरसायकल रॅली काढून आपली दुकाने बंद करावी असे हात जोडून विनवणी करण्यात आली. महाराष्ट्र बंदच्या समर्थनार्थ मनमाड बंदमध्ये शिवसेना, रिपाई, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना, भीमसेना तसेच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मनमाड बंद यशस्वी केले. काय सांगणार खूपच आनंदाची गोष्ट आहे. पण म्हणजे ड्युटी असताना लहान लेकरांकडे बघण्यासाठी कोणी नसल्यामुळं आणि आम्ही दोघेही खात्यात असल्यामुळं लहान मुलाला ही मदती करावं लागते. तर आपण शासनाकडे काय मागणी करावी? शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, लाईट ड्युटी द्यायला पाहिजे लहान मुलांवाल्यांना किंवा ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आपलं पाणी वगैरे जास्त लावायला नको जेणेकरून आम्ही ड्युटी करून आमच्या लहान मुलांकडे पण लक्ष देऊ शकतो.